श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा, भाग्यवंत ठराल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी तुम्हाला म्हणत आहे, थांबा, हा संदेश वगळू नका, कारण आज तुम्हाला एक धक्कादायक खुलासा मिळाला आहे जो तुमच्या मनक्याला थंडावा देईल। आणि इथे एक ट्विस्ट आहे, तो फक्त कोणताही प्रकटीकरण नाही, तो स्वतः स्वर्गातून आलेला एक तातडीचा संदेश आहे जो तुम्हाला सत्य उघड करण्यास। लक्षात ठेवा, जीवन आपल्याला जे काही मिळते त्यातून आकार घेतो, परंतु आपण जे देतो त्यात त्याचे सार आहे। देव म्हणत आहे, पुढील 24 तासाच्या आत एक घटना घडेल जी तुमच्या कुटुंबाचा मार्ग पूर्णपणे बदलेल। तुमचा यावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि गॉड इज ग्रेट टाईप करा। देव म्हणतो, या आठवड्यात तुम्ही गोष्टी कशा हाताळल्या याबद्दल मला खूप आनंद झाला आहे। तुला वेदना झाल्या पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास, विजय तुमचाच असेल। यापुढे जिथे मार्ग दिसत नाही तिथे देव तुला मार्ग दाखवेल, तू फक्त प्रामाणिक प्रयत्न कर, थांबू नकोस, यशाच्या वाटेने चालत रहा। अग्नीत आहात पण तो अग्नीचा उपयोग खडबडीत कडा जाळण्यासाठी, अशुद्धता पृष्ठभागावर आणण्यासाठी करत आहे। तुम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवावा अशी माझी इच्छा आहे। देव तुमच्यामध्ये एक महान कार्य करत आहे। जेव्हा तुम्ही यातून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत, उजळ आणि चांगले व्हाल। तुम्ही एका नवीन पातळीवर जाणार आहात, तुम्ही नशिबासाठी तयार होणार आहात आणि देवाने तुमच्यामध्ये ठेवलेले आणि तुमच्यासाठी ठेवलेले आशीर्वाद प्राप्त कराल। तुमचा देवावर विश्वास असल्यास 1111 टाईप करा। देवाची वेळ परिपूर्ण आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा। सगळं काही संपलंय असं वाटतं तेव्हा एकच लक्षात ठेवायचं, आपण शिल्लक आहोत, याचा अर्थ अजून बरंच काही बाकी आहे। प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही। आपल्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये विपुलता स्वीकारा, देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि आशीर्वाद भरपूर प्रमाणात मिळतील अशी अपेक्षा करा। स्वर्ग तुमच्या आवाक्यात आहे, देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा आणि आर्थिक स्वातंत्र्य आणि समृद्धीच्या दिशेने परिवर्तन स्वीकारा। आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी, दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही। अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते, त्यामुळे वेगळे बना। आज देव तुमच्याशी संधी, आर्थिक सवलत आणि आशीर्वादांच्या वचनांसह बोलतो। तुम्ही या शब्दाची पुष्टी करताच तुमची वाट पाहत असलेल्या विपुल चांगुलपणासाठी तुम्ही स्वतः उघडता। तुम्ही आर्थिक परिस्थिती बदलणार आहे, जो कोणी तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतो त्याला तुमच्या क्षमता आणि तुम्ही काय बनू शकता याची भीती वाटते। त्याच्या खेळात गुंतण्याऐवजी तुमचे लक्ष आणि शक्ती देवावर ठेवा। तुमच्या आशीर्वादात पुढे जा, पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी व्हा। तुम्हाला अनेक नकार आणि अडथळ्यांचा सामना करावा लागला असेल, परंतु तुम्ही ज्या प्रगतीसाठी प्रार्थना करत आहात त्यासाठी तयारी करण्याची वेळ आली आहे। तुमच्या विश्वासाची पुष्टी करण्यासाठी मला दैवी योजनेवर विश्वास आहे असे टाईप करा। जेव्हा जेव्हा चिंता तुमच्या आत्म्याला व्यापून टाकते तेव्हा हे लक्षण आहे की तुमची पुढील प्रगती जवळ आली आहे। एक अध्याय संपला म्हणून उच्च उत्साही, कृतज्ञ आणि लक्ष केंद्रित करा। होय, तुम्ही बरे होत आहात, होय आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे,
यश तुमच्या वाटेने चालत आहे. घट्ट वाटणारे दरवाजे उघडले जातील. लक्षात ठेवा, रागेने ठीक आहे, परंतु ते तुम्हाला पापाकडे नेऊ देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा, क्षमा करा आणि प्रेम करा. देव तुमचा संघर्ष आणि वेदना पाहतो. लढाईत खंबीर रहा, कारण तुमचे यश क्षितिजावर आहे. सर्व काही लवकरच जागेवर पडेल. सर्व गोंधळ आणि आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागला आहे. ज्यांना हरवल्यासारखे वाटले आहे किंवा बाहेर पडले आहे, त्यांना माहीत आहे की पुढे चांगले दिवस आहेत. ते फक्त काही वेळासाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं. कळसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी रहा. पैसे कमवा, पण खूप कमवा. जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त कोणाला फसवून नको. ते टिकत पण नाही या शब्दाची पुष्टी करण्यासाठी स्वाम्याई टाईप करा. आणि ते ऐकण्याची गरज असलेल्या इतरांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.